नमस्कार, महाराष्ट्र लाइव वन मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 12:30 सुमारास एका इसमास अनोळखी इसमांनी डोक्यात लाकडी दांडके, सिमेंटच्या ब्लॉकने तसेच सिमेंटच्या कुंडीने मारून गंभीर जखमी केल्याबाबत नियंत्रण कक्षास कॉल प्राप्त झाला असता देहूरोड पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन जखमी इसम विशाल विजय थोरी, वय वर्ष 24, राहणार विकासनगर देहूरोड, यास औषध उपचारासाठी YCM रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्याबाबत देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 107/2024, भादवी कलम 302, 143, 147, 149, 506 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 बापू बांगर यांनी समक्ष भेट देऊन आरोपी अटकेबाबत सूचना देऊन पोलीस स्टाफला रवाना केले। दाखल गुन्ह्यातील घटनास्थळावरून तसेच मयताच्या नातेवाईकांकडे केलेल्या तपासात जुन्या भांडणाच्या कारणावरून सदर गुन्हा आरोपी रोहन राजेश देशमुख, वय वर्ष 23, राहणार विकासनगर देहूरोड, सुयश विलास देशमुख, वय वर्ष 26, राहणार सदर, अमित कैलास वरगडे, वय वर्ष 24, राहणार स्वराजनगरी तळेगाव चाकण रोड तळेगाव दाभाडे, वैभव शिवाप्पा ओणी, वय वर्ष 20, राहणार स्वराजनगरी तळेगाव चाकण रोड तळेगाव दाभाडे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना दाखल गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली असून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेसी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग श्री घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष जाधव, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाबा क्षीरसागर, बाळासाहेब विधाते, सुनील यादव, विजय गेंगजे, किशोर परदेसी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, मोहसिन अत्तर, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, निलेश जाधव यांनी केली आहे। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव वन सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।